नमस्कार, तुमचं सौम्याज मम्मा चॅनल मध्ये स्वागत आहे। आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। तुम्हाला माहिती आहे आता सध्या गणपतीचे दिवस चालू आहेत, तर आज गणपतीचा पहिला दिवस म्हणजे गणेश चतुर्थी आहे। तर मी ज्या ठिकाणी राहते त्या सोसायटी मध्ये गणपतीचं आगमन होणार आहे, तर त्यासाठी आपण तयार होणार आहोत आणि गणपतीच्या स्वागतासाठी जाणार आहोत आणि गणेश स्थापना पण करणार आहोत। तर त्यासाठी आपण काय काय आज दिवसभरात करणार आहे त्याचा हा व्हिडिओ आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असता तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राइब करू शकता, लाईक करू शकता आणि शेअर करू शकता। तर आपण बघूया आज दिवसभरामध्ये काय काय होणार आहे ते। आता आपण गणेशाची मूर्ती आणलेली आहे, त्या मूर्तीला आपण झाकून ठेवलेलं आहे। थोड्याच वेळात ब्राह्मण येणार आहे आणि ते त्या मूर्तीच आवाहन करणार आहे। आता श्रद्धावाहिनी गणपतीला टीका लावून आणि अक्षदा वाहून गणपतीची नजर उतरवणार आहे। आता मी सुद्धा साडीत घालून रेडी आहे आणि गणेशाच्या स्थापनेसाठी तयार आहे। तर आपण गणेशाच्या स्थापनेसाठी जाऊया आणि गणेश स्थापना करूया। आता आपण खाली जाऊया जिथं मूर्तीला पेंडॉल मध्ये ठेवणार आहे। या ठिकाणी श्रेय आणि जिया पुन्हा एकदा गणपतीची नजर उतरवणार आहे। कान तयार होऊन आलाय दोघीच्या दोघी आणि त्यांच्या डोक्यावर असणारा तो कळस अतिशय सुंदर आहे। ब्राह्मण जसे सांगत आहे तसे दोघांनी गणपतीची पूजा केलेली आहे आणि आता गणपती आपल्या जागेवरती स्थानापन्न होण्यासाठी तयार आहे। या ठिकाणी गणपतीची स्थापना झालेली आहे। अतिशय सुंदर असे डेकोरेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। ही सजावट माझ्या सोसायटीतील सर्व जे बंधू आणि भगिनी आहेत त्यांनीच तयार केलेलं आहे। अशी जास्वंदीच्या फुलांनी संपूर्ण मूर्ती छान अशी झाकली गेलेली आहे आणि मूर्तीचं जे रूप आहे ते अजूनच खुलून उठत आहे। नंतर आपल्या व्हिडिओमध्ये नेहमीच मध्ये येणारा आणि त्याशिवाय व्हिडिओ पूर्ण न करू देणारा सौम्य तो सुद्धा गणेश स्थापनेसाठी उपस्थित होता। नेहमीप्रमाणे त्याची मस्ती ही चालूच होती। मी सुद्धा गणेश चतुर्थी निमित्ताने छोटीशी पूजा मांडलेली आहे घरातच। जो माझा गणपती आहे त्याला छान डेकोरेट केलेला आहे आणि त्याच्यासमोर मी समई आणि दिवा लावून त्याची पूजा करते आहे। मी दरवर्षी गणपती नाही आणत, पण जो गणपती नेहमी आपल्या घरामध्ये असतोच त्याच गणपतीची मनोभावे पूजा करून आरती करत असते। आजच्या पूजेमध्ये नवीन विशेष म्हणजे मी समईला वेगळ्या प्रकारे सजवलेली आहे। हा मी एक नवीन प्रयोग केलेला आणि तो सक्सेस झालेला आहे। अतिशय सुंदर अशी ती समई दिसते आहे माझी। तुम्हीसुद्धा या प्रकारे समई सजवू शकतात। तुम्हाला ही समई कशी सजवली याचा व्हिडिओ हवा असेल तर मी नक्कीच हा व्हिडिओ माझ्या चॅनलला अपलोड करेन।
अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी समई एक छान पद्धतीने सजवू शकता। माझा बापा किती गोड दिसतो, माझा मोर्या किती गोड दिसतो। त्यानंतर आम्ही सर्वजण चेतन त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेलो होतो। त्या ठिकाणी पटेल सर आणि दिव्या वहिनी हे पूजेसाठी बसणार होते, तर आम्ही त्या ठिकाणी दर्शनासाठी मी सौम्य सुद्धा गेलेलो आणि तिथं गणपतीचं दर्शन घेतलेलं। या ठिकाणी पण खूप अशी सुंदर सजावट करण्यात आलेली होती, मनमोहक असं त्या ठिकाणीचं दृश्य होतं। या ठिकाणी गुरुजींनी गणेश स्थापनेचं महत्त्व आणि गणेश स्थापना का केली जाते याबद्दल माहिती दिली। गणेश स्थापना झाल्यानंतर आरती करण्यात आली, ती पण सुमधुर अशा आवाजामध्ये गुरुजींनी आरती केली होती। अशा प्रकारे ऑफिसमध्ये चेतनच्या ऑफिसमध्ये पूजा संपन्न झालेली आहे। आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि आजचा पूर्ण दिवस आम्ही गणेश स्थापनेमध्ये पूर्ण व्यतीत केलेला आहे। याप्रमाणे रोज आम्ही 5 दिवस हे गणपतीचे दिवस साजरे करणार आहे, सेलिब्रेट करणार आहोत। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तोपर्यंत बाय बाय।